शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला काही ठळक बातम्या पाहूया. कापसाच्या दरात चढ उतार, सोयाबीन दर दबावतच, गव्हाचे बाजारभाव तेजीत, लसणाचे दर कायम आणि देशातील बाजारात हरभरा दर आजही दबावत आहेत. काही बाजारांमध्ये नव्या हरभऱ्याची आवक आणि नाफेडच्या विक्रीचा दरावर दबाव आहे. यंदा देशात हरभरा लागवड कमी झाली, त्यातच बदलतं हवामान आणि पावसाचा पिकाला फटका बसतोय. मग या स्थितीत हरभरा बाजार कसा राहील, यंदा हरभऱ्याला दराचा आधार मिळेल का, पाहूयात बुलेटिनच्या शेवटी. पण त्याआधी तुम्ही आमचा हा व्हिडिओ ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून ताज्या अपडेट्स तुम्हाला सहज मिळतील. आता वळूया सविस्तर बातम्यांकडे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील तेजी टिकून आहे, हजर बाजारातील दर कायम आहेत. तर वायदे आज दुपारपर्यंत 86.40 सेंट प्रति सेंटवर होते. देशातील बाजारात मात्र कापसाचे भाव आजही टिकून होते. कापसाला सरासरी 8,000 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान दर होते. मात्र पुढील काही दिवसांमध्ये कापसाच्या दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात सोयाबीनचे दर आजही दबावत होते. सोयाबीनचे दर मागील महिन्याभरापासून एकाच भाव पातळीवर कायम आहेत. आजही सोयाबीनला सरासरी 5,000 ते 5,300 रुपये दर मिळाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनचे वायदे तेजीत आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीन $15.36 प्रति बुशेल्सवर होते, तर सोयाबीन $482 प्रति टनांवर होते. देशातील भाव सध्या दबावत असले तरी पुढील काळात दर सुधारू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. सरकारनं खुल्या बाजारात 30 लाख टन गहू विक्रीचा निर्णय घेतला. त्यानंतर दरात क्विंटल मागे 500 रुपयांपर्यंत नरमाई आली होती. मात्र मागील 2 दिवसांपासून दरात पुन्हा सुधारणा होते. गव्हाचे दर सरासरी 2,700 रुपयांवरून 2,900 रुपयांपर्यंत वाढले आहेत. सध्या गव्हाची टंचाई असल्यानं दरातील वाढ कायम राहील असा अंदाज गहू बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाजारात सध्या लसणाची आवक कमी झाली आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर बाजार समित्या वगळता इतर बाजार समित्यांमधली सरासरी आवक कमी होती. त्यामुळे सध्या लसणाला सरासरी 2,000 ते 3,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. लसणाचा हा दर पुढील काळातही टिकून राहील असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता पाहूया आजची सर्वात महत्त्वाची बातमी. देशातील काही बाजारात सध्या नवा हरभरा दाखल होतोय, तर दुसरीकडे नाफेडही स्टॉकमधील हरभरा कमी दरात बाजारात आणतोय. अनेक केंद्रांवर नाफेडची विक्री सुरू आहे, त्यामुळे हरभरा दरावर दबाव आहे. सध्या बाजारात हरभऱ्याला प्रति क्विंटल 4,500 ते 4,900 रुपये दर मिळतोय. सध्या प्रक्रिया उद्योग गरजेप्रमाणे हरभऱ्याची खरेदी करतायत. बाजारावर नाफेडच्या विक्रीचाही दबाव असल्यानं उद्योग आणि व्यापारी मोठी खरेदी करताना दिसत नाहीत. मात्र या महिन्यात रमजानसाठी हरभऱ्याला मागणी येऊ शकते. तर यंदा हरभरा लागवड कमी झाली, त्यातच मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात या भागातील हरभरा पिकाला थंडी, धुका आणि पावसाचा फटका बसतोय. पुढील काळात पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय. या सर्व कारणांनी यंदा हरभरा उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे हरभरा दरात जास्त नरमाई येण्याची शक्यता कमीच आहे. पण यंदाही हरभरा बाजाराची भिस्त सरकारच्या खरेदीवरच राहील. सध्या नाफेडकडे साठाही भरपूर आहे, त्यामुळे नाफेड यंदा किती हरभरा खरेदी करेल यावर बाजाराची नजर असेल. नाफेडने चांगली खरेदी केल्यास हरभरा दर हमीभावाच्या दरम्यान राहू शकतात असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. या माहितीसोबत, या बातमीसोबत तुर्तास इथेच थांबू. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.